सरकारसोबत गटनेत्यांच्या बैठकीच्या आधी विरोधी पक्षनेत्यांची एक बैठक सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आणि गटनेत्यांच्या बैठकीपूर्वी विरोधकांनी या बैठकीचं आयोजन केलंय. काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत. रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत. रश्मी, या बैठकीत काय खलबत होतात? ज्ञानदा, विरोधकांची बैठक संपलेली आहे आणि जी मुख्य बैठक आहे गटनेत्यांची, तिथे सर्व नेते पोहोचलेले आहे, मुख्यमंत्री पोहोचले आहेत आणि ही बैठक सुरू झालेली आहे. मराठा आरक्षणाबाबत ही बैठक आहे आणि गटनेते तिथे पोहोचलेले आहेत. विरोधकांचं सध्या इतकंच म्हणणं आहे की आधी सरकार आम्हाला काय सांगतंय, सरकारची काय बाजू हे आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. आजच्या बैठकीत विरोधक ही एक गोष्ट ठामपणे सांगणार आहेत की जे सध्या ओबीसींचं आरक्षण आहे 52%, त्याला कुठेही हात न लावता जे आहे मराठ्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे, ही विरोधकांची ठाम भूमिका असणार आहे. त्यामुळे विरोधक देखील ह्याच गोष्टीची वाट पाहतात की नेमकी सरकार काय प्रस्ताव ठेवणार आहे, कारण ह्या बैठकीवरच पुढचं कामकाज कशा पद्धतीने चालणार आहे हे देखील ठरणार आहे. ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर विरोधी पक्षांची बैठक संपलेली आहे आणि मुख्यमंत्री आणि गटनेत्यांच्या बैठकीसाठी सगळे विरोधी पक्षाचे नेतेही रवाना झालेले आहेत.